सकाळ समूहाकडून नवी मुंबईमधल्या वाशीमध्ये राज्यातील 18 साधू संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव सोहळा साजरा होतोय. वाशीमधल्या सिडको प्रदर्शन सेंटरमध्ये श्री फॅमिली गाईड या उपक्रमाअंतर्गत पादुका दर्शन उत्सव पार पडतोय. पादुकांच्या दर्शनासाठी राज्यभरातल्या भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे. तर उद्या सुद्धा भाविकांना पादुकांचं दर्शन या ठिकाणी घेता येणार आहे. संध्याकाळी 6:50 डॉक्टर पुरुषोत्तम राजनवाले हे अग्निहोत्रही करणार आहे. तर संध्याकाळी 7:00 श्री एम यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. आज संध्याकाळी 7:30 हरिहरण तर उद्या संध्याकाळी 7:30 शंकर महादेवन यांचा सांगीतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी होणार आहे. दरम्यान शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी पादुका दर्शन सोहळ्यामध्ये उपस्थिती लावली आणि त्या ठिकाणी सर्व पादुकांचं त्यांनी दर्शन देखील घेतलं. मंत्री उदय सामंत आणि मंगल प्रभात लोढा यांनी देखील पादुका दर्शन सोहळ्याला उपस्थिती लावलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी या सर्व पादुकांचं दर्शन घेतलेलं आहे. श्रीगुरु पादुका उत्सवामध्ये समर्थ रामदास स्वामींच्या देखील पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. या पादुका महाबळेश्वरच्या मठातील आहेत. रामदास स्वामींच्या मूळ पादुका या आहेत. या पादुकांचं महत्व समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांनी सांगितलं. समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी गिरीश निकम यांनी. राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक इथे येत आहेत. इथे आल्यानंतर तुम्हाला कशी अनुभूती झाली आणि एकूण हा माहोल कसा होता? मला तर असं वाटतं की या सगळ्या 18 संतांच्या ज्या पादुका आहेत इथे आल्यानंतर एक अशी स्पंदनं जाणवली की जे समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोधामध्ये फार सुंदर उल्लेख केलेला आहे की अशा मूळ पादुका जिथे असतात, जिथे असा दर्शन सोहळा असतो, तिथे भक्तांना काय अनुभूती यावी, तर समर्थ असं म्हणाले होते की कंप रोमांच स्फुराणे, प्रेमाश्रू सहित गाणे, देवद्वारी लोटांगणे या नाव सत्वगुण. तो इतक्या सगळ्या भाविकांचा हा अंतकरणातला सत्वगुण या पादुकांच्या सगळ्या दर्शन सोहळ्याच्या माध्यमातून इथे संपन्न झालेला आहे. ज्या मूळ पादुका असतात त्या पादुका आणि समाधी याचं असं वर्णन केलेलं आहे की जे संत आणि सत्पुरुष हे फक्त देहरूपानं गेलेले असतात, ते त्यांच्या चिदात्मशक्ती जी असते, आत्मशक्ती जी असते, ती आत्मशक्ती त्यांनी पादुकामध्ये त्यांनी तिथे ठेवलेली असते. आणि पादुका आणि समाधी या त्यांच्या निर्गुण रूपामध्ये प्रत्यक्ष तेच संत असतात, तसे समर्थ या पादुकांच्यामध्ये ते आहेत. समर्थ असं म्हणाले होते की बाबा, मी देह सोडून जात असलो तरीसुद्धा दासबोध आणि आत्माराम हे माझं स्वरूप आहे. आणि हे सांगत असताना समर्थांनी या पादुकांच्या रूपानंही मी आपल्यामध्ये आहे असं सांगितलं होतं. अशा प्रकारचा हा पादुकांचा सोहळा इथे सुंदर रीतीने संपन्न केले गेले. धन्यवाद. आणि मला म्हणून तर इथं आल्यानंतर आध्यात्मिक ऊर्जेची स्पंदनं सगळ्या नागरिकांना जाणवतात. तुम्ही साम टीव्हीशी संवाद साधलात, त्याबद्दल धन्यवाद. तर आज सकाळपासूनच या ठिकाणी हा सोहळा जो आहे तो सुरू आहे आणि आता अग्निहोत्र या ठिकाणी सुरू झाला असल्याचं आपण बघतोय. 0 सेकंद आहेत. सर्वांनी हातामध्ये आहुती घ्यायची आहे. डाव्या हातामध्ये पहिला मंत्र मी मोठ्याने म्हणेल, माझ्या पाठोपाठ आपण म्हणून अग्निहोत्रामध्ये आहुती द्यायची आहे. अग्नये स्वाहा, अग्नये इदं नमः, प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं नमः. तर 18 संतांच्या पादुकांचं दर्शन एका छताखाली घेणं आज खरं तर शक्य झालेलं आहे. सकाळ माध्यम समूहाचा हा उपक्रम आपण बघतोय आणि वाशीमधल्या एक्झिबिशन सेंटरमध्ये हा संपूर्ण सोहळा जो आहे तो पार पडतोय. आज आणि उद्या असे 2 दिवस या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना 18 साधू संतांच्या पादुकांचं दर्शन एका छताखाली घेणं शक्य होणार आहे.
तर या सोहळ्यामध्येच सध्या अग्निहोत्र सुरू आहे, त्या दरम्यानची दृश्य देखील आपण बघू शकतो आहे. नवी मुंबईकरांचा देखील उत्कृष्ट असा प्रतिसाद या ठिकाणी या कार्यक्रमाला मिळाला असल्याचं आपण बघतो आहे. संपूर्ण राज्यभरातून भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत. तर डॉक्टर पुरुषोत्तम राजमवाले हे अग्निहोत्र करत असताना आपण बघितलेलं आहे. तर यानंतर आता श्री एम यांचं मार्गदर्शन देखील या ठिकाणी लाभणार आहे. या कार्यक्रमानंतरच हरिहरन यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय सुंदर असा सांगितिक कार्यक्रम देखील या ठिकाणी पार पडणार आहे. तर अग्निहोत्रासाठी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतोय. हे संपूर्ण मैदान मोठ्या संख्येने भरलं असल्याचंही आपण बघतोय. आज सकाळपासूनच या ठिकाणी या सोहळ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची हजेरी आपण बघितलेली होती. सत्यम शरणम गच्छामि, सत्यधर्मम शरणम गच्छामि, सत्यधर्म संघम शरणम गच्छामि, सत्यम शरणम गच्छामि, सत्यधर्मम शरणम गच्छामि, सत्यधर्म संघम शरणम गच्छामि. दोस्तों, अग्निहोत्र यह एक विज्ञान की तरह है जिसके अनुसार इससे सकारात्मक ऊर्जा का निर्माण होता है. इसका प्रभाव हमारे शरीर और मन पर तो पड़ता ही है. ऐसा माना जाता है कि अग्निहोत्र पौधों में भी जीवन शक्ति का पोषण करता है तथा हानिकारक विकिरण और रोगजनक जीवाणुओं को भी उदासीन बनाता है. जल संसाधनों की शुद्धि के लिए भी इसका उपयोग किया जाता है. ऐसा मानते हैं कि ये नाभिकीय विकिरण के दुष्प्रभावों को भी कम कर सकता है. अपन वक्तो अग्निहोत्र कोण बघतोय सकाळ समूहाचा संकल्प ते सिद्धी या उपक्रमांतर्गत श्री गुरु पादुका दर्शन उत्सव सोहळा आनंदी जीवनशैलीसाठी सकाळ समूहाकडून नवी मुंबईतल्या वाशीमध्ये राज्यातील 18 साधू संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव सोहळा साजरा होतोय. वाशीतील सिडको प्रदर्शन सेंटरमध्ये श्री फॅमिली गाईड या उपक्रमांतर्गत पादुका दर्शन उत्सव पार पडतोय आणि आता अग्निहोत्र पार पडलेला आहे. पादुकांच्या दर्शनासाठी राज्यभरातल्या भाविकांनी गर्दी केली आहे. उद्यासुद्धा भाविकांना पादुकांचं दर्शन घेता येणार आहे. संध्याकाळी 6:50 डॉक्टर पुरुषोत्तम राजीमवाले हे यांनी अग्निहोत्र केलेलं आहे. तर संध्याकाळी 7:00 श्री एम यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. ते थोड्याच वेळामध्ये सुरू होईल, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आज संध्याकाळी 7:30 हरिहरन, तर उद्या संध्याकाळी 7:30 शंकर महादेवन यांचा सांगीतिक कार्यक्रम होणार आहे. Thank you.
वॉलेंटियरना विनंती आहे, त्यांनी मागे चेअर लावण्यासाठी एकत्रित यायचं आहे. सकाळचे सर्व वॉलेंटियर जे आहेत, आपण बघतोय अग्निहोत्र पार पडलेलं आहे आणि आज दिवसभर मोठ्या प्रमाणावर भाविक जे आहेत या पादुकांच्या दर्शनासाठी या सोहळ्यामध्ये सामील झालेले होते. 18 साधू संतांच्या पादुकांचा दर्शन सोहळा पार पडतोय. सकाळ माध्यम समूहानं हा सोहळा आयोजित केला आहे.